ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वारीची तयारी सुरू झाली. दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्तानं तीर्थक्षेत्र आळंदी इथं भक्तांची मांदियाळी जमते. यंदा मात्र कोरोनाचं सावट असल्यानं पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी सर्व लोकांना मोठ्या संख्येनं एकत्र येता येणार नाही, तर प्रत्यक्ष पंढरीची वारीसुद्धा बसनं असणार आहे जशी गेल्या वेळेला होती. मात्र त्याआधी प्रस्थान सोहळ्याच्या करता नित्यविधींना सुरुवात झाली. प्रतिपदा ते सप्तमीपर्यंत गाथा वाचन भजन हे केलं जातं. वारकरी या भजनात मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात. तर तिकडे आळंदी परिसरात संचारबंदी लागू केल्यानं बंदोबस्तसुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या सावटाखालती संत तुकाराम महाराज यांचा 336वा पालखी प्रस्थान सोहळा होतो आहे. यासाठी देहू नगरी सज्ज झाली. पायी पालखी सोहळा रद्द झाल्यानं सरकारच्या आदेशानुसार 40 भाविक विश्वस्त तसंच मानकरी हे देहू ते पंढरपूर असा पालखीसोबत प्रवास करतील. मात्र मुख्य मंदिरात पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी सरकारकडून 100 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. त्याकरता प्रत्येकाची कोरोनाची चाचणी आज करण्यात येणार आहे. आपण ही देहूमधली दृश्य पाहतो आहोत. जशी आळंदीमधली पाहिली होती, देहूमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच प्रवेश मनाई आणि संचारबंदीच्या आदेशाचे फलकसुद्धा देहूमध्ये विविध ठिकाणी लावण्यात आले. अनिस शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अनिस, काय आणखीन माहिती आहे? संत तुकाराम महाराजांचा 336वा पालखी सोहळा देहूनगरीमध्ये पार पडत आहे. देहूनगरीमध्ये संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश असल्याने इतर कुठल्याही भाविकांना या परिसरात येण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या देहूमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या मी मुख्य मंदिराच्या बाहेर आहे आणि दरवर्षी हा जो संपूर्ण परिसर आहे तो भाविकांच्या गर्दीने फुलून गेला असतो. टाळ मृदुंगाचा आवाज संपूर्ण देहूनगरीमध्ये दुमदुमत असतो. परंतु मागच्या वर्षी आणि या वर्षीची परिस्थिती आपण जर पाहिली तर ती वेगळी आहे. कोरोनाचा सावट आहे, कोरोनाचं संकट आहे आणि याच कारणाने देहूनगरीमध्ये उद्याचा जो 2 वाजताचा पालखी प्रस्थानचा सोहळा आहे या सोहळ्याला 100 जे मानकरी विश्वस्त आहे ते उपस्थित राहणार आणि त्यानंतर या सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर असा फक्त 40 मानकरी विश्वस्त प्रवास करणार आहेत आणि त्या दरम्यान सर्वांची कोरोना चाचणी देखील होणार आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि सर्व देहूला जो आहे तो छावणीचं रूप आलेला आहे. एकूणच आपण जर पाहिलं तर शासनाकडून 2 ST ज्या बस आहेत शिवशाही या देण्यात आलेल्या आहेत. देहू ते पंढरपूर असा जो प्रवास आहे तो करण्यात येणार आहे. एकूणच संपूर्ण हा जो परिसर आहे तो आता अतिशय शांततेत आणि पोलिसांच्या बंदोबस्ताच्या खाली आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. बर अनिस, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरवर्षी टाळ मृदुंगाच्या गजरानं आणि माऊलींच्या जयघोषानं सगळा भरून जाणारा इथला असं म्हणतं, आज मात्र काहीसा सुनासुना आहे. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.